नमस्कार, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर. खाली दिसत असणाऱ्या लाल बटणाला क्लिक करा आणि सपोर्ट करा या चॅनलला. नमस्कार, नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण नवरात्रीबद्दल, नऊ रंग असतात त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. नवरात्रीच्या नऊ रंगांचे महत्व. नवरात्रीचा उत्सव हा चैतन्यपूर्ण रंगाचा जल्लोष असतो आणि तो या उत्सवाच्या आरास, पोशाख आणि रांगोळी यामध्ये आपल्या सभोवती दिसून येतो. या नवरात्रीच्या रंगांचे काय वैशिष्ट्य आहे याबाबत नवल वाटेल ना? आपले डोळे दिपवून टाकणाऱ्या या रंगांच्या मागे एक परंपरा, एक संस्कृती आहे. तर नवरात्रीचे नऊ रंग कोणते ते पुढील प्रमाणे आहेत. पिवळा, हिरवा, राखाडी, नारंगी, पांढरा, लाल, गडद निळा, गुलाबी आणि जांभळा हे नऊ रंग आहेत. नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा दुर्गा देवीच्या नऊ रूपांना समर्पित आहे. नवरात्रीचे हे नऊ रंग त्या त्या देवीच्या गुणांचे प्रतीक असतो. तर आपण या रंगांबद्दलची माहिती जाणून घेऊयात. तर प्रथम आपण पिवळ्या रंगाबद्दलची माहिती जाणून घेऊयात. नवरात्रीचा पहिला दिवस देवीच्या शैलपुरी या रूपाचा. शैलपुरी म्हणजे पर्वतकन्या आहे. या रूपात ती निसर्ग मातेच्या परिपूर्ण रूपात शक्तीचे प्रतीक असते. पिवळा रंग म्हणजे ओजस्विता, आनंद आणि उत्साह. नऊ दिवसांच्या या उत्सवाची सुरुवात अशा प्रकारे करणे हे फारच विलक्षण आहे. तर दुसरा रंग हा हिरवा. दुसरा दिवस दुर्गा देवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीचा होय. ब्रह्मचारिणी या रूपात ती आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात असलेली स्त्री आहे. या रूपात दुर्गा किंवा पार्वती देवी तपस्या करण्यासाठी हिरव्या कंच पर्वतावर असते जाते. या ठिकाणी तिचा भावी पती भगवान शिव आहे. इथे ती भगवान शिव यांच्या बरोबर सर्व सत्संग त्याग करते म्हणून इथे हिरवा रंग हा विकास, निसर्ग आणि ऊर्जा यांचे द्योतक आहे. तिसरा रंग हा राखाडी. देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा आहे. या रूपात तिच्या मस्तकी राखाडी रंगाची चंद्रकोर आहे. राखाडी रंग हा आपल्या भक्तांसाठी शत्रूचा नाश करण्यासाठी सदैव तत्पर अशा तिच्या मनस्थितीचे सांकेतिक आहे. चौथा रंग नारंगी. कुष्मांडा हे देवीचे चौथे रूप आहे. या रूपात देवी तिच्या मनमोहक हास्याने, तिच्या दैदिप्यमान आणि तेजाने सूर्याला प्रकाशमान करते. ती इतकी शक्तिशाली आहे की सूर्यावर निवास करू शकते आणि म्हणूनच नारंगी रंग हा तिचा आनंद आणि ऊर्जा याचे सूचक आहे. पाचवा रंग पांढरा. स्कंदमाता हे देवीचे पाचवे रूप आहे. या रूपात ती युद्धाच्या देव असलेला स्कंद किंवा कार्तिकेय याची माता म्हणून आहे. यामध्ये देवीच्या मांडीवर मूल आहे. हा अवतार हा एक आईच्या पवित्र प्रेमाचे द्योतक आहे. जेव्हा भक्त तिचे पूजन करतात तेव्हा त्यांच्या अंतकरणातील शांती, पावित्र्य आणि प्रार्थना याचे सुद्धा ते सांकेतिक आहे आणि म्हणूनच पांढरा रंग हा आहे. सहावा रंग लाल. तर देवीचे सहावे रूप कात्यायनी आहे. असे मानले जाते की देवांच्या क्रोधातून उत्पन्न झाली आणि म्हणून ती अतिशय उग्र रूपात आहे. त्यामुळे लाल रंग तिच्याशी संलग्न आहे. लाल रंग हा कृती आणि जोश यांचे सुद्धा प्रतीक आहे. गडद निळा. देवीचे सातवे रूप कालरात्री आहे. या रूपात ती विनाशाची देवी आहे. निळा रंग तिला काली असे देखील संबोधले जाते. तिची ही शक्तिशाली ऊर्जा निळा रंगात मूर्तिमंत झालेली आहे. तर आठवा रंग हा गुलाबी. देवीचे आठवे रूप महागौरी हे आहे. ती सर्व मनोरथ पूर्ण करते. गुलाबी रंग हा
आशा आणि ताजेपणाचा यथार्थतेचे प्रतीक आहे. नववा रंग हा जांभळा. सिद्धी दात्री हे देवीचे नववे रूप आहे. ती ज्ञानाची दात्री आहे आणि तुमचे मनोरथ पूर्णत्वास नेण्यास ती मदत करते. तर म्हणूनच जांभळा रंग हा महत्वाकांक्षा आणि शक्तीचे सांकेतिक आहे. तर देवीची विविध नाम आणि विविध रूपे चित्तवेधक आणि मनोहारी आहेत. हो ना? म्हणूनच जेव्हा तुम्ही यावर्षी उत्सवात सामील व्हाल तेव्हा रंगांचा हा क्रम लक्षात ठेवा आणि दररोज वेगवेगळा पोशाख आणि त्याबरोबर पोशाखाशी अनुरूप मिळती जुळती अशी आभूषणे घाला. अशा प्रकारे नवरात्रीचे रंग आणि त्या रंगांचे महत्व माहीत झाल्यामुळे ती तुम्ही तुमच्या दिसण्यातून योग्य प्रकारे अभिव्यक्त करू शकाल. तर हे रंग प्रत्येक वर्षी बदलत असतात, तर यानुसार तुम्ही या वर्षीच्या रंगानुसार हे रंग या रंगांची माहिती जाणून घ्या. धन्यवाद. तर कसा वाटला हा व्हिडिओ? धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.